त्यामुळे त्यांची गाडी लागलेली होती, माझी गाडी मागे होती, त्यामुळे मी त्यांच्या गाडीत बसून आले. मी कार्यकारिणी बैठकीला उपस्थित होते कारण भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीत महाराष्ट्राच्या मी आहे, राष्ट्रीय सचिव म्हणून मी निमंत्रित होते. मी कालपासून या बैठकीला उपस्थित आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची आमची जी नियमानुसार कार्यकारिणी व्हायला पाहिजे राज्याची, ती कार्यकारिणी आता आमची ड्यू होती. बावनकुळे अध्यक्ष झाल्यापासून पहिल्यांदा ही कार्यकारिणी होत आहे. अनेक विषयांवर चर्चा झाली, अजून चर्चा होणार आहे. राजकीय प्रस्तावावर चर्चा झाली, येणाऱ्या आगामी आमचे जे प्रोग्राम्स आहेत, युवा वॉरियर असेल, बूथरचना असेल, या विविध कार्यक्रमांची बद्दल चर्चा झाली. युवा मोर्चा कसा जास्तीत जास्त ॲक्टिव्ह व्हावा, युवा वर्ग कसा आमच्या मतदार आमच्याकडे आकर्षित व्हावा, याच्यासाठी भारतीय जनता पार्टीने काय करावं, अशा अनेक चांगल्या समृद्ध विषयांवर चर्चा झाली. सरकारच्या अभिनंदनाचा ठराव देखील ठेवण्यात आलेला आहे. सरकारचं कामकाज कसं झालं, आपण कसं मूल्यमापन करतो? सरकारचा अभिनंदनाचा ठराव म्हणजे सरकारच्या येण्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक अपेक्षा आशा निर्माण झाली आहे. आपण चांगलं काम करून जनतेपर्यंत पोहोचू शकतो आणि लोकांचा विकास करू शकतो या माध्यमातून, ही भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे नक्कीच सरकारच्या जे निर्णय घेतलेत काही काळामध्ये, त्याच्याबद्दल अभिनंदन केलं.